नाशिक मध्ये उद्धव गटाला मोठा धक्का बसलाय. बबनराव घोलप यांनी पदाचा राजीनामा दिलाय. बबनराव घोलप हे उद्धव गटाचे उपनेते होते, मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर आता उद्धव गटाला नाशिक मध्ये मोठा धक्का बसलेला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघ संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यानं नाराज असल्याची चर्चा रंगली होती आणि त्यानंतरच नाशिकमध्ये बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र या मतदारसंघात संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यानं ते नाराज असल्याची देखील चर्चा रंगली होती. नुकत्याच उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या शिर्डी दौऱ्यात देखील घोलप यांना डावलण्यात आलं होतं अशी देखील चर्चा रंगली होती, त्यामुळेच नाराज घोलप यांनी हा राजीनामा दिल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात. त्यामुळे बबनराव घोलप यांच्या राजीनाम्यानंतर नाशिकमध्ये उद्धव गटाला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र या मतदारसंघ संपर्क प्रमुख पदावरून त्यांना हटवल्यानं ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं देखील आता बोललं जातंय. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या ठाकरे गटातल्या प्रवेशानंतर घोलप नाराज होते आणि म्हणूनच त्यांनी हा राजीनामा दिल्याच्या देखील आता चर्चा रंगू लागल्यात. आमचे प्रतिनिधी किरण गोटूर दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया. किरण, काय सांगाल, बबनराव घोलप यांनी राजीनामा दिलेला आहे, मध्यंतरी ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्यानंतर त्यांचा हा राजीनामा. खरं तर ही अत्यंत महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण नाशिकमध्ये ज्यात उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय, कारण बबन घोलप हे मोठे नेते आहेत आणि माजी मंत्री सुद्धा आहेत. त्यांनी अचानकपणे राजीनामा दिलेला आहे. मागच्या काही दिवसांपासून ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात काम करत होते, लोकसभा लढवण्यासाठी जे आहे ते इच्छुक होते, पण अचानक अगदी 2-3 दिवसांपूर्वी भाऊसाहेब जे वाकचौरे यांनी जे उद्धव ठाकरे गटामध्ये जे प्रवेश केल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा होती आणि त्याच एकूणच पार्श्वभूमीवरती त्यांनी आज जो आहे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं माहिती आहे. त्यांनी अद्याप आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली नाहीये, पण आपल्या पदाचा त्यांनी एकूणच राजीनामा दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अगदी किरण, त्यांनी राजीनामा तर दिलाय, ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येत आहेत किंवा त्यांची पुढची भूमिका काय असू शकते या संदर्भात काही माहिती मिळते का? किरण, माझा आवाज पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणीमुळे संपर्क होऊ शकत नाही, मात्र मोठी बातमी आहे, बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे नाशिकमध्ये उद्धव गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.